दुचाकी बाजूला घेण्याच्या वादातून तलवारधारी गुंडानं त्रिमूर्ती चौकात तरुणावर हल्ला केला. या प्रकरणात 6 जणांविरुद्ध जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्रिमूर्ती चौकात हातात तलवार घेऊन भर दुपारी एका गुंडाने तरुणावर हल्ला चढवला. शेख हफीज असे या आरोपीचे नाव आहे. संदीप दत्तात्रय डहाळे हा तरुण काल सकाळी वडिलांसोबत जात असताना दुचाकी बाजूला घेण्याच्या वादावरून संदीप आणि शेख हफीज या दोघांमध्ये वादावादी झाली. वादावादीचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर रहिवाशांनी मध्यस्थी करून दोघांची समजूत काढली. त्यानंतर दुपारच्या सुमारास संदीप हा काही कामानिमित्त घराबाहेर पडला. संदीपला बाहेर जाताना पाहून आरोपी हाफिज व त्याच्या साथीदारांनी तलवारी घेऊन त्याचा पाठलाग केला. काही अंतरावर गेल्यानंतर हाफिजने हातातील तलवारीने संदीपवर वार केला. तशाच जखमी अवस्थेत संदीपने तेथून पळ काढला व त्रिमूर्ती चौकातील एका दुकानात जाऊन लपला. त्यामागे आरोपी देखील दुकानात संदीपचा शोध घेण्यासाठी आले. दुकानदाराने वेळीच पोलिसांना संपर्क केल्याने आरोपींनी पळ काढला. काही वेळातच जवाहर नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी संदीपला दवाखान्यात हलवले. या प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.